नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण थंडीच्या दिवसामध्ये खाल्ले जाणारे अगदी पौष्टिक, सर्वांचे आवडते असे खुसखुशीत डिंकाचे लाडू अगदी साध्या सोप्या पद्धतीने बिनपाकाचे कशा पद्धतीने बनवायचे ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग बनवूयात डिंकाचे लाडू. तर इथे मी, तुम्ही पाहू शकता, कढईमध्ये साधारण हे मी अर्धा किलो सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. तर हे अर्धा किलोचं सुकं खोबऱ्याच्या प्रमाणात आपण हे लाडू बनवत आहोत. तर हे खोबरं आपल्याला अगदी मंद आचेवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून घेण्याचं कारण म्हणजे हे जे लाडू आहेत ते भरपूर दिवस टिकतात. अगदी महिना ते दीड महिना हे लाडू अजिबात खराब होत नाहीत, त्यामुळे आपल्याला खोबरं हे भाजूनच घ्यायचं आहे. तर व्यवस्थित आपल्याला खोबऱ्याचा अगदी रंग चेंज न करता अगदी मंद आचेवरती छान सर्व बाजूंनी फिरत फिरत हे खोबरं आपण भाजून घेणार आहोत. तर हे पहा, साधारण 3 ते 4 मिनिटे मी हे खोबरं छान भाजून घेतलेलं आहे. मस्त असं हे खुसखुशीत दिसत आहे. तर आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता त्याच कढईत मी साधारण 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि काही ड्रायफ्रूट्स मी इथे घेतलेले आहे. तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या अंदाजानुसार, आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर तूप इथे वितळून घ्यायचं आहे आणि नंतर मी इथे साधारण 1 वाटी हे बदाम जाडसर वाटून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी 1 वाटी अक्रोड घेतलेलं आहे, ते देखील वाटून घ्यायचं आहे. 1 वाटी काजू घेतलेले आहेत आणि 1 वाटी पिस्ता घेतलेला आहे. तर हे सर्व प्रमाण मी वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे. हे तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि हे देखील तुपावरती आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. हे देखील परतून घेतल्यामुळे आपले लाडू आहेत ते जास्त दिवस टिकतात, खराब होत नाहीत लवकर. तर हे पहा, अशा पद्धतीने अगदी मंद आचेवरतीच आपल्याला हे थोडेसे तुपावरती परतून घ्यायचे आहेत. तर मस्त सुगंध असा या ड्रायफ्रूट्सचा येत आहे. तर तुम्ही यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर खसखस देखील टाकू शकता. तर हे सर्व साहित्य आपण मस्त छान असं सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. नंतर इथे मी साधारण 1 पाव जी खारीक असते त्याची पावडर करून घेतलेली आहे. त्यातला बिया काढून मिक्सरमध्येच हे मी वाटून घेतलेलं आहे. तर हे देखील थोडंसं असं जाडसर वाटायचं आहे आणि हे देखील आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर खारीक परतून आपली झालेली आहे, याचा थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. जास्त परतू नका, नाहीतर ही कडवट होऊ शकते. त्यामुळे अगदी मंद आचेवरतीच ही जी खारीकची पावडर आहे ती आपण भाजून घ्यायची आहे. तर रेडीमेड खारीकची पावडर देखील बाजारात उपलब्ध आहे, तर ती देखील तुम्ही इथे वापरू शकता. नंतर इथे मी 4 ते 5 चमचे साजूक तूप आहे ते चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि 1 पाव मी इथे डिंकं घेतलेलं आहे. तर थोडा थोडा डिंक आपल्याला अशा पद्धतीने छान तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. तर अगदी थोड्या थोड्या प्रमाणात तुपामध्ये हा डिंक टाकून तळा, म्हणजे तो असा मस्त फुलतो. त्यामुळे थोडा थोडा डिंक मी इथे छान असा तळून घेत आहे. तर हे पहा, अगदी काळपट करायचं नाही आहे, फक्त तो फुलला की लगेचच तो आपल्याला काढायचा आहे. तर हा डिंक मी पूर्ण 1 पावभर घेतलेला होता, तो पूर्ण तळून घेतलेला आहे. नंतर हे जे आपण सर्व मिश्रण जे तुपावरती परतून घेतलेलं होतं ते एकत्र केलेलं आहे आणि डिंक देखील मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी काही जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर हे पहा, अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आपण हे सर्व मिश्रण भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे आपले हे लाडू आहेत ते भरपूर दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. तर आपले हे लाडू तयार करण्यासाठी जे मिश्रण लागणार आहे ते तयार झालेलं आहे. नंतर मी गॅसवरती एक जाड बुडाची तीच कढई ठेवलेली आहे आणि नंतर त्यामध्ये मी साधारण मोठे 4 ते 5 चमचे साजूक तूप टाकत आहे. तर हे लाडू करण्यासाठी शक्यतो साजूक तुपाचाच वापर करा, त्यामुळे हे लाडू अतिशय चवीला छान होतात. तर तूप आपण टाकून झाल्यानंतर व्यवस्थित हे वितळवून घ्यायचं आहे, चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तर हे पहा, तूप गरम झालेलं आहे. आता तूप गरम झाल्यानंतर यामध्ये साधारण मी इथे 2 वाटी गूळ घेत आहे. तर गूळ देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर 1/2 किलो खोबऱ्याच्या प्रमाणात आपण हे लाडू बनवत आहोत, त्यासाठी 2 वाटी गूळ हा पुरेसा आहे.
तर हा गूळ आपल्याला पूर्णपणे अगदी मध्यम आचेवरती या तुपामध्ये वितळवून घ्यायचा आहे. हा साधा गूळ आहे, चिकीचा वगैरे गूळ आपल्याला इथे वापरायचा नाही. अगदी साधा जो गूळ मिळतो बाजारामध्ये तोच हा गूळ मी इथे घेतलेला आहे आणि बारीक त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. हवा असल्यास तुम्ही हा गूळ किसून देखील घेऊ शकता. तर हे पहा, गूळ पूर्णपणे आपल्याला अशा पद्धतीने वितळून घ्यायचा आहे. तर याचा पाक वगैरे आपल्याला काही तयार करायचा नाही आहे, फक्त हा गूळ वितळेपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने सतत ढवळत हा जो गूळ आहे, ह्या गुळाचा जो पाक आहे तो तयार करून घ्यायचा आहे. असा एक तारी किंवा दोन तारी असा कुठलाही पाक तयार न करता फक्त आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे या तुपामध्ये. तर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे, तर जास्त फास्ट गॅस ठेवू नका. जर फास्ट गॅस ठेवला तर जे गूळ आहे ते जळू शकतो. तर हे पहा, अशा पद्धतीने थोडासा याला फेस आलेला दिसतो आहे. तर अशाच पद्धतीने हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. तर हे जे मिश्रण आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, तर हे जो गुळाचा पाक तयार केलेला आहे तो हे पहा, अशा पद्धतीने फक्त मी इथे गूळ वितळून घेतलेला आहे. तर आता आपण गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी मंद करायची आहे आणि सतत पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित हा जो फेस आहे तो कमी होईपर्यंत पुन्हा एकदा हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे गुळाचा पाक तयार करून घेतलेला आहे, गूळ वितळवून घेतलेला आहे. तर यामध्ये आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते सर्व मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा. जर फास्ट गॅस ठेवला तर गूळ खाली लागू शकतो, कढईला चिकटू शकतो. तर हे पहा, हे सर्व मिश्रण मी यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. तर मी गॅस आता बंद केलेला आहे आणि हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. गुळाचा पाक हा व्यवस्थित सर्व मिश्रणाला लागला पाहिजे आणि हे थोडंसं आपल्याला असं व्यवस्थित एका परातीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं आपल्याला गरम असेपर्यंतच याचे लाडू वळून घ्यायचे आहे. जर पूर्णपणे तुम्ही हे मिश्रण गार केलं तर लाडू वळताना तुम्हाला थोडंसं हे वळले जात नाहीत लाडू पटापट, अगदी मिश्रण असं कोरडं होतं. त्यामुळे आपल्या हाताला सोसवेल इतकं गरम असेपर्यंतच आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने अगदी असे मध्यम आकाराचे आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर हे पहा, हा लाडू मी इथे तयार केलेला आहे, तुम्हाला दाखवत आहे. जर तुमचं मिश्रण अगदीच कोरडं तुम्हाला वाटत असेल, भरपूर असं कोरडं झालं असेल, लाडू वळले जात नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये तुम्ही साधारण असं 2 ते 3 चमचे तूप गरम करून यामध्ये टाकू शकता आणि मग तुम्ही हे लाडू वळू शकता. तर हे पहा, माझं हे मिश्रण कोरडं झालेलं नाही आहे, अगदी सहजरित्या हे लाडू वळले जात आहेत. तर पूर्णपणे थंड करू नका. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे मी सर्व हे डिंकाचे लाडू वळून घेतलेले आहेत. तर अगदी मस्त खुसखुशीत असे हे लाडू तयार झालेले आहेत, दिसायला देखील फारच अप्रतिम दिसत आहेत. तर तुम्ही देखील या थंडीमध्ये हे डिंकाचे लाडू नक्की करून पहा, मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.